राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होते आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची बातमी सगळ्यात आधी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहे। विधिमंडळाचं बजेट अधिवेशन आजपासून सुरू होते आणि त्या आधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। रस्त्यावरच्या लढाया थेट सभागृहात लढल्या जातील। सत्ताधारी भाजप शिंदेगट आणि विरोधक महाविकास आघाडी दोन्ही गट एकमेकांची कोंडी करण्यासाठी रणनीती आखून तयार झालेले आहेत आणि शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकींनी विरोधकांचं मनोधैर्य उंचावलेलं आहे। त्याचे पडसाद अधिवेशनात उमटताना दिसतील आणि त्यामध्ये शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केले, त्यामुळे त्याचे सुद्धा पडसाद आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला दिसून येतील। ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्याचा व्ही पासून सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलेलं आहे, मात्र दोन आठवड्यांनी कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर शिंदेगट शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावून अडचणीत आणण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या अजेंड्यावर नेमके कोणते मुद्दे असतील तेही आपण पाहूया। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत महत्त्वाचा विषय आहे जो विरोधकांच्या अजेंड्यावर आहे। शेतकरी पीक विमा घोटाळा प्रकरण कांद्याचे भाव सध्या गडगडलेत, सरकार धोरण कधी ठरवणार या मुद्द्यावर विरोधक प्रश्न विचारू शकतात। अशोक चव्हाण जितेंद्र आव्हाडांना धमक्या आलेल्या आहेत विरोधकांच्या अजेंड्यावर हाही विषय। धनंजय मुंडेंच्या नावाने खोट्या सह्या करून काही काम झालेली आहेत। मवी आमदारांच्या मतदारसंघातला निधी थांबवणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो चर्चेला जाणार आहे। जाहिराती आणि खानपानावरचा सरकारी खर्च हाही चर्चेचा विषय। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेलं वेतन आणि सातत्यानं वेतन देण्यामध्ये येत असलेल्या अडचणी होत असलेला विलंब हाही मुद्दा चर्चेचा आहे। तर विरोधकांच्या अजेंड्यावरचे हे महत्त्वाचे विषय आहेत, त्यामुळे हे अधिवेशन निश्चितच वादळी ठरणार आहे।